असं सगळं कळल्यावर पत्नी घर सोडून जायला निघेल. फक्त पत्नीच नाही, सगळ्या घराने तिला आपलं मानले. तेच कळत नाहीये. 1000 रुपयांसाठी नात्यातले खून पडलेले पाहिलेत आपण. इथे तर वर्षाला करोडोंची उलाढाल होत असते. इन्स्पेक्टर साहेब बोलवलं. हो बोला. यशवंत साहेबांकडून आत्ताच आम्हाला श्वेताच्या आणि त्यांच्या नात्याबद्दल कळलं. खर तर त्याबद्दल मला अधिक माहिती तुमच्याकडून जाणून घ्यायची. विचारा ना, जे हवंय ते विचार. धन्यवाद. बसा प्लीज. एक नातं, सावत्र नातं म्हणूया आपण, अचानक तुमच्या घरी येतो. घराकडूनही ते पटकन स्वीकारलं जातं. हे ऐकताना जरा खटकल्यासारखं नाही वाटत का? तुम्हाला काय म्हणायचंय ते कळतंय मला. श्वेताचं या घरात येणं आमच्यासाठी पण धक्कादायकच होत, पण ती जे बोलत होती ते चुकीचं नव्हतं. तिच्या हक्काबद्दल बोलत होती ती. ती जे बोलत होती ते खरं होतं. अर्थात तिच्यावरून आमच्या घरात वादविवाद झाले, परिसंवाद घडला अगदी. आणि त्यानंतर मग एकमताने आम्ही सगळ्यांनी तिला स्वीकारलं. असं तुम्हाला वाटतंय असं? तुम्ही तिला स्वीकारण्याचा निर्णय घेतला तेव्हाच तिला मारण्याचाही निर्णय झाला होता. तुम्ही तिला स्वीकारण्याचा निर्णय घेतला तेव्हाच तिला मारण्याचाही निर्णय झाला होता. तुम्ही काय बोलताय? श्वेताला मारणारी व्यक्ती घराबाहेरची नसून याच घरातली आहे.